सुधीर व सुनंदा हॉस्पिटलच्या रूममध्ये कॉटवर चिंताग्रस्त बसले होते। तेवढ्यात आई व बाबा रूममध्ये आले। सुधीरच्या डोक्यावरून हात फिरवत बाबा म्हणाले, सुधीर बेटा काळजी करू नकोस, सगळं काही अगदी सुरळीत होईल। मग सुनंदाकडे पाहत बाबा म्हणाले, सुनबाई आपल्या छोटूला काहीही होणार नाही बघ, परमेश्वरावर विश्वास ठेव, आमचा आशीर्वाद आहे ना, मग कशाची काळजी करताय तुम्ही दोघेही, तुमच्या पाठीशी आम्ही आहोत, तुम्ही स्वतःला असं एकटं समजू नका। असं बोलून आई व बाबा स्टूलवर बसले। सुनंदाचा रागाचा पारा एकदम चढला, अगदी झणक्यात ती बोलू लागली, बाबा तुमच्या आशीर्वादाने काहीही होणार नाही, आणि हो बाबा हे कलियुग आहे, कलियुग समजलं, परमेश्वराने चमत्कार वगैरे दाखवणं कधीच सोडून दिलंय, आजचा परमेश्वर फक्त पैसा आहे, पैसा। तुम्ही जर 2 पैसे साठवून ठेवले असते ना, तर ही वेळ आली नसती आमच्यावर, म्हणे आम्ही आहोत ना तुमच्या पाठीशी। रागाने लालबुंद होऊन सुनंदा बोलतच राहिली। बाबा एकदम शांत झाले। हतबल झालेल्या बाबांनी आईकडे पाहिले। आईने तोंडावर बोट ठेवून डोळ्यानेच शांत राहा असा बाबांना इशारा केला। सुनंदाने ते पाहिलं, तशी ती आणखीनच भडकली। ओ म्हणाली, बघा तुमच्या बायकोने तरी ओळखलं, पण तुम्हाला अक्कल येईल तर ना, कुठेही शांतपणा करायची सवयच आहे ना। इतका वेळ डोक्याला हात लावून बसलेला सुधीर पण चिडला। उबाबानं म्हणाला, बाबा बरोबर बोलती ती, गेल्या कित्येक दिवसापासून ती व मी खूपच टेन्शनमध्ये आहोत, पैशाची जमवजमव करण्याचं टेन्शन आमच्यावर आहे, त्यात छोटूची तब्येत बिघडत चाललेली, काळजी तर वाटतेच ना, काय करावं काही सुचत नसताना हा असला फुकटचा धीर द्यायला यायची काही गरज होती का तुम्हा दोघांची? खरं तर तुम्ही यायलाच नको होतो बाबा, आम्हाला आमच्या भरोश्यावर सोडून द्या ना, तुमच्याकडून काही होणार नाही, मग का तिला बिचारीला त्रास होईल असं बोलताय तुम्ही? तेवढ्यात नर्स रूममध्ये आली। ओ म्हणाली, मिस्टर सुधीर तुम्हाला डॉक्टरांनी त्यांच्या केबिनमध्ये बोलवलंय। एवढे बोलून ती निघून गेली। सुधीर व सुनंदा तिच्या पाठोपाठ गेले। आई बाबा काहीच न बोलता रूममध्ये शांतपणे बसून राहिले। डॉक्टरांच्या केबिनचे दार ढकलून सुधीर म्हणाला, आत येऊ डॉक्टर? डॉक्टर म्हणाले, हो हो मिस्टर सुधीर या बसा, असे म्हणत त्यांनी समोरच्या खुर्चीवर बसण्यास सांगितले। मग त्यांनी सुधीरकडे पाहत बोलायला सुरुवात केली, हे बघा मिस्टर सुधीर, आज आपण छोटूचं ऑपरेशन करायची तयारी केली। डॉक्टरांचं बोलणं मध्येच थांबवत सुनंद म्हणाली, पण डॉक्टर आम्ही अजून। तोच डॉक्टर म्हणाले, आम्ही पैशाची व्यवस्था करू शकलो नाही, असंच म्हणायचंय ना तुम्हाला मिसेस गायकवाड? हो हो डॉक्टर, दोघेही एकदम अडखळतच म्हणाले। त्यावर डॉक्टर स्मित हास्य करत म्हणाले, तुम्ही दोघेही काळजी करू नका, एका ट्रस्टने छोटूच्या ऑपरेशनची संपूर्ण जिम्मेदारी उचलली आहे, शिवाय चेन्नई हॉस्पिटलचे सुप्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉक्टर सुब्रमण्यम यांच्या मार्गदर्शनाखाली हे ऑपरेशन होणार आहे, लवकरच डॉक्टर सुब्रमण्यम इथं पोहोचतायत, आताच त्यांचा फोन आला होता। हे बघा मिस्टर सुधीर, आपली केस थोडी अवघड आहे, पण आता तुमच्या दोन्हीही काळज्या मिटल्या आहेत बरं का, ठीक आहे आता तुम्ही खाली जा, आमचे डॉक्टर जिथे सांगतील तिथे सह्या करा। मग त्यांनी नर्सला बोलावून तिला सुधीरला ऑफिसमध्ये घेऊन जायला सांगितले व ते ऑपरेशन थिएटरकडे निघून गेले। सुधीर व सुनंदा दोघेही खालच्या मजल्यावर सही करण्यासाठी नर्स बरोबर गेले। सह्या झाल्यावर सुधीर व सुनंदा रूममध्ये आले।
इकडे ऑपरेशन थिएटरमध्ये छोटूच्या ऑपरेशनची सगळी तयारी पूर्ण झालेली होती। डॉक्टर सुब्रमण्यम अगदी वेळेवर पोहोचले। सुधीर व सुनंदा रूममध्ये आल्यावर सुधीर म्हणाला, सुनंदा कोणी भरले असतील एवढे पैसे? सुनंदा काहीतरी आठवल्यासारखं करत म्हणाली, अहो काल मी दादाला फोन केला होता। मी त्याला म्हणाले होते, काहीही कर पण मला 5 लाख रुपयांची मदत कर। मला वाटतं नक्कीच दादानेच पैसे पाठवले असावेत। मला तो तसं म्हणाला पण होता। ताई बघतो मी, तू काहीच काळजी करू नकोस, मग कदाचित तुम्हाला अपमानित वाटू नये म्हणून त्याने डायरेक्ट डॉक्टरांकडे पैसे पाठवले असतील व आपल्याला काहीच बोलला नसेल। शेवटी भाऊ तो भाऊच असतो, नाही का? त्यावर शांतपणे सुधीर म्हणाला, सुनंदा तुला वाईट वाटू नये म्हणून तुझ्या दादाने तुला तसं सांगितले असेल, पण सकाळीच त्याचा मला फोन आला होता, म्हणत होता, सुधीरराव मला माफ करा, मी पैशाची व्यवस्था नाही करू शकलो। ताईला सुद्धा सांगा माफ कर म्हणावं तुझ्या दादाला। हे ऐकून सुनंदा खूपच हिरमुसली झाली होती। तिच्या चेहऱ्यावर जो ताव आला होता तो एकदम ओसरला, पण तसे न दाखवता ती म्हणाली, बरोबर आहे हो त्याचं, कुठून आणणार ना एवढी मोठी रक्कम बिचारा, त्यालाही त्याचा संसार आहे की नाही। काहीतरी सारवासारव करत सुनंदा बोलली। थोडा वेळ दोघेही शांत बसून होते। मग सुधीर म्हणाला, पण डॉक्टर तर कुणातरी ट्रस्टच्या बाबतीत बोलत होते। काही असो पण एक मात्र खरं आहे, बाबा आपणा दोघांना बरोबर बोलत होते की काहीही काळजी करू नका, सगळं काही सुरळीत होईल, फक्त परमेश्वरावर विश्वास ठेवा। बघ ना, इतक्या दिवसापासून आपण पैशाचा विचार करत होतो, कुठून आणायचे एवढे पैसे? त्यात छोटूची परिस्थितीही दिवसेंदिवस अवघड होत चाललेली होती, पण क्षणात सगळंच कसं बदलून गेलं ही किमया केवळ परमेश्वरच करू शकतो हे आपल्याला मान्यच करावं लागेल। खरंच आपण आईबाबांचा अपमान करायला नको होता। सुनंदा मात्र सुधीरच्या मताशी सहमत होतच नव्हती, उलट ती चिडली व म्हणाली, त्यांनी काय मदत केली आहे यात? नुसतं बोलायला काय लागतं? त्यांना वाटलं या निमित्ताने घरात चिटकता येईल म्हणून आले होते दोघे, दुसरं काय? सुनंदा अजूनही आईबाबांच्या बाबतीत तिरस्कार करण्यातच धन्यता मानत होती। शेवटी सुधीरने नेहमीप्रमाणे सुनंदा समोर माघार घेणेच पसंत केले। बोलता बोलता वेळ पुढे सरकत होती। सकाळचे 11:30 वाजले होते। सकाळी 8:00 दरम्यान ऑपरेशनला सुरुवात झाली होती। 3:30 तास होऊन गेले होते। ठीक 11:30 डॉक्टर सुब्रमण्यम व डॉक्टर जेजुरीकर दोघेही ऑपरेशन थिएटरमधून बाहेर आले आणि दोघेही डॉक्टरांच्या केबिनमध्ये गेले। थोडा वेळ त्यांच्यात काहीतरी चर्चा झाली, मग डॉक्टर सुब्रमण्यम निघाले। त्यांना निरोप देण्यासाठी डॉक्टर जेजुरीकर सुद्धा त्यांच्यासोबत आले। त्यानंतर दोघांनी एकमेकाच्या हातात हात देऊन निरोप घेतला आणि मग डॉक्टर जेजुरीकर लगबगीने आपल्या केबिनमध्ये गेले व त्यांची ओपीडी सुरू झाली। नेहमीप्रमाणे पेशंटची खूप गर्दी होती। एक एक पेशंट करता करता डॉक्टरांची ओपीडी मधील गर्दीही कमी झाली। डॉक्टरांना घरी जायला संध्याकाळचे 5 वाजले होते। डॉक्टर ओपीडी संपून घरी गेले। संध्याकाळी 7:30 डॉक्टर राऊंडसाठी पुन्हा आले। एक एक रूममध्ये जाऊन पेशंटच्या तब्येतीची माहिती घेत घेत डॉक्टर सुधीर व सुनंदाच्या रूममध्ये आले आणि म्हणाले, मिस्टर सुधीर, छोटूचं ऑपरेशन अगदी व्यवस्थित झालंय, आता त्याचा धोका टळलेला आहे, छोटूची भूल हळूहळू उतरेल, तो पूर्ण जागा व्हायला वेळ लागेल, आयसीयूमध्ये त्याची निगा राखण्यासाठी आमचा स्टाफ आहे, तुम्ही कसलीच चिंता करू नका व त्याला भेटण्याची बिलकुल घाई करू नका, ठीक आहे? एवढे बोलून डॉक्टर निघून गेले। तसे सुधीर व सुनंदा
रिलॅक्स झाले. त्या दोघांचेही डोळे पाणवले होते. आता छोटू पूर्णपणे शुद्धीवर आला होता. आय सी यूमधून नर्स आली व म्हणाली, आता तुम्ही एक एक करून आय सी यूमध्ये जा, पण इमोशनल होऊन त्याच्याशी बोलू नका. पहिल्यांदा सुनंदा आत गेली. छोटूला बरा झालेलं पाहून ती खूप आनंदली होती. मग सुधीर आय सी यूमध्ये गेला. अशा रीतीने दोघेही छोटूला पाहून बाहेर आले. त्यांच्या चेहऱ्यावर समाधान स्पष्ट जाणू लागला होता. हळूहळू दिवस पुढे सरकत होते. आता छोटूला आय सी यूमधून रूममध्ये शिफ्ट करण्यात आले. काही दिवसात त्याला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळण्याची बातमी नर्सने दिली. शेवटी डिस्चार्जचा दिवसही उगवला. आता छोटू खूपसा फ्रेश झाला होता. सुनंदाने तिचे मम्मी पप्पांना बोलून घेतले होते, म्हणजे छोटूची देखभाल चांगल्या प्रकारे करता येईल. दुसऱ्या दिवशी त्या दोघांनी ठरवले, आपण ट्रस्टच्या अध्यक्षांचे आभार मानायला जायचं. डिस्चार्जच्या दिवशी डॉक्टरांनी त्या ट्रस्टच्या अध्यक्षांचे व्हिजिटिंग कार्ड सुधीरला दिले होते. त्या पत्त्यावर सुधीर व सुनंदा पोहोचले. शहरापासून सुमारे 15-20 किलोमीटर अंतरावर ट्रस्टची मोठी इमारत होती. प्रवेशद्वारावर भला मोठा बोर्ड लावलेला होता, आई बाबा सामाजिक प्रतिष्ठान ट्रस्ट संचलित आईबाबांचा हक्काचा निवारा कंसात वृद्धाश्रम. प्रवेशद्वारावर असलेल्या वॉचमनला सुधीर म्हणाला, आम्हाला ट्रस्टच्या अध्यक्षांना भेटायचे आहे. त्याने सुधीरला नाव विचारले. सुधीरने नाव सांगितले, सुधीर सयाजीराव गायकवाड. मग वॉचमनने ऑफिसला फोन करून सांगितले, सर सुधीर सयाजीराव गायकवाड नावाचे गृहस्थ आपणास भेटू इच्छितात. फोनवरील व्यक्तीने सांगितले, ठीक आहे पाठव त्यांना आत. वॉचमनने फोन ठेवला. गेट उघडून त्यांना आत यायला सांगितले. मग गेटवर असलेल्या रजिस्टरवर सुधीर व सुनंदाचे संपूर्ण नाव पत्ता मोबाईल नंबर लिहायला सांगितले. घड्याळ्यात वेळ पाहून तो म्हणाला, सकाळी 11:30 लिहा. असे सांगून त्यांना ऑफिसकडे जाण्याचा मार्ग दाखवला. सुधीर व सुनंदा ऑफिसच्या दिशेने निघाले. ऑफिसचे दार उघडून दोघेही आत आले. तेथील रिसेप्शनिस्ट म्हणाली, मिस्टर सुधीर गायकवाड ना? सुधीर म्हणाले, येस मॅडम. तिने अध्यक्षांच्या केबिनचे दार उघडून त्यांना आत जाण्यास सांगितले. समोरच ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर विश्वासराव देशमुख काहीतरी कामात व्यस्त होते. सुधीर व सुनंदाला पाहून त्यांनी हातातील कागद व पेन बाजूला ठेवून देत म्हणाले, या या मिस्टर सुधीर बसा. असं म्हणत त्यांनी समोर खुर्चीवर बसण्यास सांगितले. मग ऑफिसमधील एक तरुण ट्रेमध्ये पाण्याचे 2 ग्लास घेऊन आला. समोर टेबलवर ट्रे ठेवून तो बाजूला उभा राहिला. दोघांचेही पाणी पिऊन झाल्यावर डॉक्टर त्या तरुणाला म्हणाले, अशोक यांना आईसाहेबांकडे घेऊन जा. तो तरुण आदमीने म्हणाला, येस सर. आणि सुधीर व सुनंदाकडे पाहत म्हणाला, चला. सुधीर व सुनंदाने डॉक्टरांना नमस्कार केला. डॉक्टरांनी चेहऱ्यावर स्मित हास्य करत नमस्कार केला आणि पुन्हा आपल्या कामात मग्न झाले. अशोकच्या मागे मागे सुधीर व सुनंदाही चालत होते. समोरच एका झाडाखाली बाजवर आईसाहेब एका वयोवृद्ध महिलेचे केस विंचरत होते. अशोक तेथे पोहोचल्यावर पाठमोऱ्या बसलेल्या आईसाहेबांना म्हणाला, आईसाहेब यांना आपणास भेटायचे. आईसाहेबांनी मागे वळून पाहिलं. सुधीर व सुनंदा दोघांनाही अक्षरशः धक्कात बसला. चक्क त्या आईसाहेब म्हणजे सुधीरची आई होती, म्हणजे सुनंदाची सासू होती. आईच्या चेहऱ्यावर मात्र कसलंच आश्चर्य दिसत नव्हतं. आई शांतपणे म्हणाली, अरे सुधीर सुनंदा तुम्ही इकडे कसे काय? असं म्हणत आई त्या महिलेस म्हणाल्या, सुषमाताई केस उन्हात सुकू दे जरा वेळ, मग मी विनी बांधते. ठीक आहे. त्या वृद्ध महिलेनेही मान हलवत होकार दिला. मग आई सुधीर व सुनंदाला तिच्या खोलीत घेऊन गेली. दोघेही अक्षरशः गतप्राण झाले होते. आईने त्यांना खुर्चीवर बसवले. सुधीर व सुनंदा अवाक होऊन हे सारं बघत होते.
आईने आतून दोन ग्लास मध्ये पाणी आणलं. नको नको आई, आत्ताच ऑफिसमध्ये पाणी घेतले आम्ही, सुधीर म्हणाला. अजून ते पहिल्या धक्क्यातून सावरले नव्हते. तोच दुसरा, अतिशय भयानक असा दुसरा धक्का दोघांना बसला. ते दोघेही खोली निरखून पाहत होते तेव्हा जेव्हा त्यांची नजर पाठीमागील भिंतीवर असलेल्या फोटोवर पडली, तो बाबांचा फोटो होता. वो फोटोला हार घातलेला होता. त्याने पटकन आईकडे वळून पाहिले. आईच्या कपाळावर कुंकू लावलेलं नव्हतं. आता मात्र सुधीर मोठ्याने ओरडला, आई आई, हे काय घडलं ग? कधी झालं हे? आम्हाला का नाही कळवले? सुधीर अक्षरशः बेभान होऊन जोरा जोराने रडत होता. सुनंदा मात्र अगदी कावरी बावरी झाली होती. जणू काही दगडी मूर्ती बनली होती. कपाळावरील घाम पुसत पुसत आईकडे व नंतर बाबाच्या फोटोकडे एक टक पाहत होती. आईच्या चेहऱ्यावर कसलेच भाव नव्हते. तिचे डोळे मात्र पानवले होते. ती पदराने डोळे पुसत होती. सुधीर आईच्या पायावर डोके टेकून रडत होता. आई, काय झालं ग हे? आईने शांतपणे सुधीरला उठून परत खुर्चीवर बसवलं आणि बोलू लागली. ऐक सुधीर, आजपासून सुमारे 3 वर्षापूर्वी तुम्ही दोघांनी आम्हाला घर सोडून जाण्यास स्पष्ट सांगितलं. आमचा खर्च तुला परवडत नव्हता असं तू आणि सुनंदा नेहमीच म्हणायचे. त्यावरून सतत भांडणं व्हायची. शिवाय घर माझ्या नावावर करा म्हणून तू हट्ट धरून बसलास. शेवटी तुझे बाबा मला म्हणाले, सुमित्रा, हे घर काय आपण छातीवर नेणार आहोत का? करू टाकू त्याच्या नावावर आणि दोघांवर आपण कशाला ओझू व्हायचं? घर तुझ्या नावावर केलं आणि आम्ही तुमचं घर सोडून निघालो. तुझ्या बाबांचे आणि डॉक्टर विश्वासराव देशमुखांचे खूप खूप जिवाळ्याचे संबंध होते. तुझ्या बाबांनी डॉक्टर साहेबांच्या कानावर ही गोष्ट घातली. क्षणाचाही विलंब न करता डॉक्टर म्हणाले, ताबडतोब तू व वहिनी निघून या. तुमच्या हक्काचा निवारा तुमची वाट पाहतोय. आणि अशा रीतीने आम्ही या वृद्धाश्रमात येऊन पोचलो. बेटा, हळूहळू या हक्काच्या निवाऱ्यात आम्ही रमलो. संपूर्ण वृद्धाश्रमाची जबाबदारी आम्ही दोघे उचलू लागलो. इथल्या निराधार वृद्धांची सेवा करण्यात आम्हाला खूप धन्यता वाटू लागली. एके दिवशी तुझ्या ऑफिसमधला शिपाई शेख आम्हाला भेटला. त्याने आम्हाला छोटूच्या बाबतीत सर्व हकीकत सांगितली. तुझी पैशासाठी होणारी धावपळी त्यानेच आम्हाला सांगितली. तुझ्या बाबांना राहुलं नाही. त्यांनी ताबडतोब आमच्या डॉक्टरांच्या कानावर ही बाब टाकली. डॉक्टरांचं आईबाबा सामाजिक प्रतिष्ठान नावाचं ट्रस्ट आहे. गोरगरीब गरजू रुग्णांना आर्थिक मदत हे ट्रस्ट करीत असतं. डॉक्टरांनी लगेच डॉक्टर जेजुरीकरांशी संपर्क साधला. खर्चाची व छोटूच्या आजाराची संपूर्ण माहिती जाणून घेतल्यावर त्यांनी चेन्नईचे सुप्रसिद्ध मेंदूविकार तज्ज्ञ डॉक्टर सुब्रमण्यम यांच्याशी संपर्क करून त्यांना ही केस हाताळण्याची विनंती केली. आमच्या डॉक्टरांचं समाजकार्य डॉक्टर सुब्रमण्यम यांना माहीत आहे. त्यामुळे अतिशय व्यस्त असताना सुद्धा त्यांनी वेळात वेळ काढून तारीख देण्यास तयार झाले. त्यांची तारीख लवकर मिळत नाही, ते खूप व्यस्त असतात. ज्या दिवशी आम्ही दोघे तुम्हाला भेटलो त्या दिवशी अगदी सकाळी आम्ही चेक घेऊनच आलो होतो. अगोदर डॉक्टर जेजुरीकरांच्या हाती चेक दिला, नंतर तुमच्या रूमकडे आलो. पण तू आणि सुनंदा काही ऐकण्याच्या मनस्थितीतच नव्हते. तुम्ही दोघी निघून गेल्यावर आम्ही बराच वेळ रूममध्ये बसून होतो. पण तुम्ही आलात नाहीत. मग तुझे बाबा म्हणाले, चला निघूया आपण. उगाच त्यांच्या चिंतेत कशाला भर घालायची. आणि आम्ही तेथून परतलो. इथे पोचलो तेव्हा तुझ्या बाबांना अचानक अस्वस्थ वाटायला लागलं. कदाचित त्यांना
झालेला अपमान सहन झाला नसावा, त्याला खूपच घाम फुटला। मी पटकन पाणी आणायला आत गेले। पाणी घेऊन आले तेव्हा पाहिलं तर तुझे बाबा माझ्यापासून खूप खूप दूर निघून गेलेले होते। पण शेवटी ते एक वाक्य बोलले होते, सुमित्रा सुधीरला हे अजिबात कळू देऊ नकोस, उगाच दोघांना मनस्ताप होईल। हेच त्यांचं शेवटचं वाक्य मी ऐकलं होतं। आई कॉटवर बसून बोलत होती आणि सुधीर डोळे विस्फारून आईकडे पाहत होता। आईचे डोळे अश्रूंनी गच्च भरले होते। सुधीर अजूनही हुंके देत रडतच होता। आई मला माफ कर ग असे म्हणून तो पुन्हा आईच्या पायावर पडून तिला विनवू लागला। तो म्हणाला, आई तू आता इथे नाही राहायचंस, माझ्या घरी चल। आईने पदराने स्वतःचे डोळे पुसत त्याला उठून बसवलं व म्हणाली, बेटा सुधीर ज्या वास्तूत माझ्या पतीचे प्राण गेले तेथेच आता माझेही प्राण जातील। ते तुझं घर आहे आणि हे माझं हक्काचं घर आहे। तुम्ही दोघे आता फक्त एकच करा, दोन पैसे साठवून ठेवा छोटूच्या भविष्यासाठी। जे आम्ही नाही करू शकलो ते तुम्ही करा, माझी बिलकुल काळजी करू नका। बेटा सुधीर तुला आम्ही जन्म दिलाय, तू जेव्हा रंगत होतास ना तेव्हा तू दोन्ही हाताने बाबांची बोटे धरून चालायला शिकलास। तू पडायला लागलास की बाबा तुला पटकन कडेवर उचलून घ्यायचे व लाडीक आवाजात म्हणायचे, आत्ता पल्ल आत्ता ना आमचं पिल्लू, आणि तू खुदकन हसायचास। जेव्हा तू अंधाराला घाबरून ओरडत माझ्या कुशीत यायचास तेव्हा तुझ्या कानात फुकून घट्ट मिठीत धरून तुला मीच शांत करायचे। सुधीर माझ्या पतीने मला सन्मानाने जगायला शिकवले आहे। चला या आता तुम्ही, माझ्या सहकाऱ्यांची औषधाची व जेवणाची वेळ झाली आहे। माझ्याशिवाय ते औषधही घेणार नाहीत व जेवणार सुद्धा नाहीत, असे बोलून आई खोलीतून निघून गेली। सुधीर व सुनंदा केवळ तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघतच राहिले। तर मित्रांनो, ही कथा आपणाला कशी वाटली ते मला कॉमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा। माझ्या चॅनलला लाईक करा, ही कथा आपल्या मित्रांमध्ये शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, बेल आयकॉन प्रेस करायलाही विसरू नका। तर भेटूया पुढच्या कथेमध्ये, तोपर्यंत मला निरोप द्या, नमस्कार।